नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ट्रेडिशनल डे, वेशभूषा डे, गीत गायन स्पर्धा, काव्य वाचन, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रम 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान अत्यंत उत्साहाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह वाढवला. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महाविद्यालयाचे वातावरण आनंदाने फुलून निघाले आहे. क्रीडा महोत्सवाअंतर्गत कबड्डी, बुद्धिबळ, टेबल टेनिस आदी स्पर्धाही उत्साहात संपन्न झाल्या. आगामी काळात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यात चालू वर्षभरात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानप, उपप्राचार्य प्राध्यापक पौर्णिमा बोडके, प्राध्यापक दिलीप कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर स्नेहल कासार, विद्यार्थी विकास आघाडी प्राध्यापक डॉक्टर शरद काकड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शमीन शेख, डॉक्टर धीरज साल्टे, डॉक्टर सचिन शिंदे, प्राध्यापक सायली भांबरे, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्राध्यापक कैलास गीते, क्रीडा संचालक प्राध्यापक चेतन आव्हाड, कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे, योगेश खरात यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.